आता हे म्हणतात की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, राज्य आमच्या हातात आहेत, लोक आमच्या बरोबर आहेत, चांगली गोष्ट आहे. आणि लोक तुमच्या बरोबर आहेत तर देशाचे प्रधानमंत्री अर्थात नवनव सभा घेत महाराष्ट्राच्या कर्णकोपऱ्यामध्ये काय हिंसत. आज या देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रामध्ये 20 सभा घेत सगळ्या जिल्ह्यामध्ये हिंसा आहेत, हे कशासाठी? ते उत्तर प्रदेशचे जे कोण मंत्री आहेत, काय त्यांचं नाव, योगी, ते आपलं राज्य सोडून या ठिकाणी प्रचार करण्यासाठी काय हिंसा आहे? याला कळलं आहे की इथं आता आपली आपलं राजकारण चालणार नाही, आणि त्यामुळं देशाची त्यांची सगळी असलेली बजीबजी मंडळी या ठिकाणी आणत आहेत, आणि त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराला मदत करा हे सांगतायत. पण त्यांना त्यांची खात्री झाली की या निवडणुकीमध्ये आपल्याला यश नाही. आणि हे सगळं होत असताना आम्हालाच विचारतात तुम्ही काय केलं, अशी गमतीची गोष्ट आहे. आता ह्यांनी काय केलं हा प्रश्न विचारला. मागाशी कोणतं सांगितलं की त्यांनी काय केलं. आज अमित शहा ग्रस्त येऊन विचारतात की पवार साहेब जवाब दो की आपने क्या किया. अरे अमित शहा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. 5 वर्षाच्या पूर्वी अमित शहा हे नाव कळवायला माहीत होतं त्याने हात वर करा, तुझी आहे का? एक नाव सांगा. म्हणजे गुजरातमध्ये मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर त्यांचा उपमंत्री किंवा काहीतरी म्हणून काम केल्याचं आम्हा लोकांना माहीत होतं, कारण मंत्री म्हणून दिल्लीचा राज्यामध्ये आम्हाला जाता येत होतं. पण देशाला महाराष्ट्राला हे व्यक्ती माहीत नव्हती. आणि आज ते महाराष्ट्रात तिथं आम्हाला विचारतात तुम्ही काय केलं, मोठी गमतीची गोष्ट आहे.